देशासह राज्यात दुष्काळ, पिकांना हमीभाव, तरुणांमधील बेरोजगारी, महागाई, पायाभूत सुविधा यांसारखे कळीचे मुद्दे आहेत. निवडणुकीच्या काळात हे मुद्दे खूप प्रभावी ठरतात. अनेक पक्षांचा व उमेदवारांचा भर असतो की प्रचार या मुद्द्यांभोवतीच केंद्रित राहील. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने या सर्व प्रश्नांना फाटा देत एक अफलातून घोषणा केली. लग्न न झालेल्या तरुणांची लग्न करणं हा माझ्या समोरचा महत्वाचा प्रश्न आहे, तो सोडवण्यासाठी मी काम करणार असल्याचे या उमेदवाराने म्हटलंय. त्याच्या या घोषणेची संपूर्ण राज्यात चर्चा होते. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. या ठिकाणी प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रातल्या OBC समाजाच्या वतीनं आंबेडकर साहेबांचं आभार व्यक्त करतो. आणि माढा मतदारसंघातले प्रामुख्यानं मुद्दे तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्याचा जो माल आहे त्याला भाव व्यवस्थित मिळत नाही, शेतकऱ्याच्या वजनकाटेचा प्रश्न या ठिकाणी या संघ मतदारसंघामध्ये आहे, पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे, महिलांच्या हाताला काम या ठिकाणी नाही, तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही, ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत. 30 वर्ष उलटून गेलं, 35 वर्ष उलटून गेलं, 40 वर्ष होत आली देखील तरुणांची लग्न होत नाहीत. हा देखील प्रामुख्यानं माढा लोकसभा मतदारसंघातला नसून तर संबंध महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे. या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे. या ठिकाणी या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 25 लाख जवळजवळ मतदार आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं SC समाज, 2 विधानसभा मतदारसंघ SC चे आहेत, 1 विधानसभा मतदारसंघ माळशिरस, 2 विधानसभा मतदारसंघ फलटण. जवळजवळ 17-18% लोकसंख्या SC ची आहे, म्हणजे जवळजवळ 3.5 लाख मतदार हा SC समाजातून येतो. माळी समाजाचा 2.5 लाख मतदार आहे, मायक्रो OBC 2.5 लाख आहे, मुस्लिम समाज 1.5 लाख आहे आणि धनगर समाज जवळजवळ 4.5 लाख धनगर समाजाचं या ठिकाणी मतदान आहे. ओपनचं मतदान 5 लाखाच्या पुढं आहे. अशा प्रकारे जवळजवळ 80% ते 75% हा OBC SC भटके विमुक्त हा मतदार खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहे. त्या OBC मतदार या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जागा झालेला आहे. OBC चं आरक्षण या ठिकाणी धोक्यामध्ये आल्यानंतर OBC च्या आरक्षणासाठी माढामध्ये OBC परिषद घेऊन त्या ठिकाणी OBC च्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्या भूमिकेला माढा लोकसभा मतदारसंघातला तमाम OBC SC बहुजन समाज पाठिंबा देईल अशा प्रकारची अपेक्षा आहे.